पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस आता स्वस्त झालेत. पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अबकारी कर कमी केल्यानं पेट्रोल डिझेलचे दर हे कमी झालेत. तर पहिल्या 12 घरगुती गॅसवर 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ होत होती, मात्र याला आता कुठेतरी लगाम लागताना पाहायला मिळतोय. पेट्रोल डिझेल आता स्वस्त होईल तर पहिल्या 12 गॅसवर सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. दरम्यान आता हा निर्णय घेतल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर नेमके कसे असतील आपण जाणून घेऊया. मुंबईत पेट्रोलचा जुना दर आहे 120.51 रुपये, नवा दर असेल 111.50 रुपये. डिझेलचा मुंबईतला दर आहे प्रति लिटर जुना 104.77 रुपये, तर नवा दर असेल आता 95.77 रुपये. तर औरंगाबादमध्ये जुना दर होता 122.13 रुपये, तर आता केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलचा कर कमी केल्यानंतर नवा दर असेल 112.63 रुपये. तर डिझेलचा दर आहे जुना 106.38 रुपये, तर नवी दर असेल 99.38 रुपये. तर पुण्यामध्ये जुना दर 119.97 रुपये पेट्रोलचा, तर नवा दर असेल 119.47 रुपये. तर डिझेलचा जुना दर आहे 102.68 रुपये, तर नवा दर असेल 95.68 रुपये. नाशिकचा जुना दर आहे 120.83 रुपये पेट्रोलचा. डिझेलचा दर आहे जुना 101.71 रुपये, तर पेट्रोलचा नवीन दर असेल नाशिकमध्ये 111.33 रुपये, तर डिझेलचा नवीन दर असेल 96.71 रुपये. नागपूरमध्ये पेट्रोलचा जुना दर 105.71 रुपये, नवीन दर असेल 96.21 रुपये. तर डिझेलचा दर होता जुना 96.95 रुपये, तर नवीन दर असेल 89.95 रुपये. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा भाव आता 115.06 रुपयांवर जाणार आहे. तर डिझेलचा जर दर जो जुना होता तो होता 103.24 रुपये, आता नवीन दर असेल 96.24 रुपये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.